पार्टीनं कुठल्या उमेदवाराचं नावं घेतलेलं नाही, पण चर्चेचं उदाहरण बाकी एखाद्या मतदारसंघावर अॅनालिसिसच्या अनुषंगानं या ठिकाणी चालू होणं हे योग्य नाही. वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई वडील नकोत अशी परिस्थिती काही जशी असती, तसं माझ्या विरोधी जे स्पर्धक आहेत त्यांची परिस्थिती तशीच झाली. वैचारिक घालमेल ह्या मतदारसंघामध्ये एका बाजूला दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला क्लॅरिटी आहे. आमचं विजन क्लिअर आहे, मोदी साहेबांचं विजन क्लिअर आहे, एकनाथजी शिंदे साहेबांचं विजन क्लिअर आहे. संजय पाटील यांचे भाषण व्हायला होते, ते म्हणतात की आधी सन्मान द्या मग प्रचाराला सुरुवात होईल. माझी जशी उमेदवारी जाहीर झाली तशी मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट केला आहे, त्यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली, त्यावेळी ते मुंबईला होते. आता ते मुंबईला आल्यानंतर भेट घ्यायचं हा आमचा नियोजित कार्यक्रम आहे आणि ते नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही. रादर बी जे पीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी माझ्या आजही चालू आहेत. सगळ्या भेटीगाठी एका वेळी संपत नाहीत, 3-6 तालुके आहेत, 6 तालुक्यामध्ये ठिकठिकाणी संपर्क करावा लागतो. त्यांचा काही समज गैरसमज झाला असेल तर निश्चितपणे मी तो दूर करेन. दादा, खरं तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनंच बातमी येते की पश्चिम महाराष्ट्राचा मतदारसंघातील उमेदवार बदलणार म्हणून, यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बोलते, त्यामुळे शिवसेनेमध्ये कुठंतरी संभ्रमावस्था निर्माण, आपण जर ती मतदारांमध्ये पण संभ्रमावस्था निर्माण, आपण जर ती पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकली तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट बदलण्याचे संकेत कुठलेही या ठिकाणी दिलेले नाहीत. प्रश्न असा होता पत्रकारांनी विचारलेला की बदलू शकतात का, तर त्यांनी असं सांगितलं की बदलायचं असेल तर ते मला अशी कोणतीही कल्पना नाही, पण बदलण्याचे अधिकार हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आहेत. आणि दोनच ठिकाणच्या मराठवाड्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारी जाहीर झालेत, जर काही यामध्ये बदल करायचा असेल तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. हे स्टेटमेंट म्हणजे कुठल्याही लोकसभा मतदारसंघाचं कोणी नाव घेतलेलं नाही, कुठल्याही पार्टीनं कुठल्या उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही, पण चर्चेचं उदाहरण बाकी एखाद्या मतदारसंघावर अॅनालिसिसच्या अनुषंगानं या ठिकाणी चालू होणं हे योग्य नाही. खऱ्या अर्थानं आम्ही कामात आहोत, लोकांच्यापर्यंत या ठिकाणी पोचतोय. सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना, तरुण असतील, माता भगिनी असतील, वडीलधारे असतील किंवा ह्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मी मांडत या ठिकाणी लोकसभेपर्यंत गेलो आहे. आजसुद्धा या मतदारसंघामध्ये एक वातावरण, शिवसेना भाजपनं युतीचं ताकदीचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी तयार केलं आहे. अजून समोरच्या उमेदवाराला पक्ष सापडेना, त्यांना स्वतः दिशा सापडेना, त्यांची ससे होलपट होते, वैचारिक घालमेल झालेली आहे. नेमकं त्यांना काय करायचं हे सूचना एकदा पुढे जाऊ म्हणतात, म्हणजे एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई वडील नकोत, अशी परिस्थिती काही जशी असती तसं माझ्या विरोधी जे स्पर्धक आहेत त्यांची परिस्थिती तशीच झाली की एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण बाकी दोन लोकांनी मदत करावी पण स्पर्श नको, अशा परिस्थितीमध्ये मी एकदा पुढं जातो म्हणतात, एकदा एकला चलो रे म्हणतात, एकदा माझ्याबरोबर या म्हणतात, एकदा मला बाहेरनं पाठिंबा द्या म्हणतात, एकदा मी तुमचं चिन्हसुद्धा घ्यायला तयार आहे म्हणतात, आणि एकदा म्हणतात की मी माझ्याच ताकदीवर या ठिकाणी पुढं जात राहीन. अशा पद्धतीनं एक वैचारिक घालमेल ह्या मतदारसंघामध्ये एका बाजूला दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला क्लॅरिटी आहे. आमचं विजन क्लिअर आहे, मोदी साहेबांचं विजन क्लिअर आहे, एकनाथजी शिंदे साहेबांचं विजन क्लिअर आहे. विकासात्मक आणि रचनात्मक कामं घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत जातो आहे. कुणाला वाईट म्हणून या ठिकाणी आम्ही मतं मागत नाही, तर आमची कामं चांगली आहेत. देशाला पुढे नेणारं नेतृत्व मोदी साहेबांचं आहे आणि त्यांचे हात बळकट करत असताना धैर्यशील मानेसारखे आणि माझ्यासारखे अनंत कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं भाजप शिवसेनेचे गावागावामध्ये काम करत आहेत आणि देशपातळीवर आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी म्हणून जे करावं लागतं ही राजकारण कुठं जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीचं नसून हे देशाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा विजन डॉक्युमेंट असणारं या ठिकाणी नेतृत्व देशाला या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते मोदींच्या रूपानं गेले 10 वर्ष ह्या देशाला जगाच्या पाठीवरची 5वी मोठी अर्थसत्ता करणारं नेतृत्व या देशाला लाभलं आहे. निश्चितच या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांचे हात बळकट करत या देशाला एक नंबरचा देश जगामधला कसा करायचा यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. माझी उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी आवाडे साहेबांशी माझा फोन झाला, पण त्यावेळी ते मुंबईला होते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बसूया असं त्यांचं माझं फॉर्मल डायलॉग झाला. तुम्ही विरोधी उमेदवाराचा उल्लेख केला, खरं तर तुम्ही त्यांच्या म्हणता की कोणता झेंडा घेऊ आहात अशा परिस्थितीची अवस्था आहे, म्हणजे ते असं म्हणताय की माझ्याकडे स्वाभिमान आहे, माझ्याकडे हिंमत आहे आणि हिंमतीने मी एकटा लढतोय हे म्हणत असतील तर मग दुसऱ्याच्या पाठिंब्यासाठी म्हणून का पायऱ्या झिजवतायत. हे जर खरं असेल, स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचंच कारण नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आणि पहिल्या दिवसापासून तो डायलॉग ते म्हणतायत. पण दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हा वैचारिक गणित नाही किंवा एखादी आयडियॉलॉजिकल युती नाही. त्यांच्या साखर कारखानदारांच्याबरोबर युती ज्यावेळी ते करतात त्यावेळी ते त्याला कुठली आयडियॉलॉजी त्या ठिकाणी असती, त्यामुळे ते आयडियॉलॉजिकल युतीमध्ये पडत नाहीत, इलेक्टोरियल युतीकडे त्या ठिकाणी ते लक्ष देतात. मी कसा निवडून येईन एवढाच त्यांचा निवड प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रामध्ये
स्वाभिमानी नावाची जी संघटना ते चालवत आहेत त्यामध्ये किती खासदार या ठिकाणी ते उभा करतायत, किती ठिकाणी आमदार त्यावेळी ते उभा करतायत, किती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना त्या ठिकाणी ते राज्यभरामध्ये बळ देत आहेत, ते आत्ता निव्वळ आपल्यापुरतं सेल्फ सेंट्रिक राजकारण त्या ठिकाणी करतायत, ते कुठल्याही पद्धतीचं स्वाभिमानीच्या नावाखाली खरं तर लाचारीच पत्करायचं काम ते त्या ठिकाणी करतायत. मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की आत्ता कामाची सुरुवात झाली, त्यांच्या पार्टीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. मी एखादा निर्णय जर एखादा पार्टीचा नेता घेत असेल तर नाव स्वाभिमानी ठेवून काही स्वाभिमान जागृत करता येत नाही, त्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमानी वागावं लागतं. त्यांचं दरवेळी जर बघितलं धोरण तर नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत, एका भूमिकेशी कधीही ते ठाम राहिलेले नाहीत आणि त्या त्यावेळेच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय पाडून घ्यायचं याच्यासाठी म्हणून त्यांचा सगळा हा अट्टाच असतो आणि दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे प्रत्येक वेळा ह्या मतदारसंघातल्या जनतेनं या ठिकाणी पाहिलेलं आहे. असं कुठंही मला जाणवलं नाही. मी आता स्वतः भाजपने माझा बोलवून कार्यक्रम त्या ठिकाणी इचलकरंजीमध्ये घेतला. इचलकरंजी कार्यालयामध्ये सर्व कार्यकर्त्यांशी भेटीगिरीगाठी आणि डायलॉग झाले. परत शिरोळमध्ये आज माझी भाजपबरोबर या ठिकाणी बैठक आहे, सर्व जिल्हा कार्यकारिणीची त्यांची बैठक आहे. सर्व कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी ह्या कार्यकर्त्यांची टीम आमच्याबरोबर त्या ठिकाणी काम करते. महायुतीचा उमेदवार एकदा ठरला की निश्चितपणे प्रत्येक पक्षाची एक अपेक्षा असते की आपल्या पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी स्थान मिळावं, पण ज्यावेळी त्याची चर्चा संपते त्यावेळी दोन्ही पार्ट्या हातात हात घालून त्या ठिकाणी काम करतात. माझ्या मतदारसंघामध्ये भाजपचा तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही सगळी टीम या ठिकाणी मोदीजींना आत्तापर्यंत घरघर पोचवत होते. एकदा उमेदवारी या ठिकाणी फायनल झाल्यानंतर आता धैर्यशील माने आणि मोदी ह्या दोघांनाही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम टीम म्हणून आम्ही सर्वजण एकत्रपणे करतो. आवाडे कुटुंबियांशी आपली काही चर्चा